नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा बोर्डाचा पेपर आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. हा पेपर 28/2/2024 28 फेब्रुवारीला झालेला होता आणि ह्या पेपरची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी तुम्हाला 3 तासाचा वेळ हा दिला गेला होता. अशाच प्रकारच्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट एकदा अवश्य पहा. त्यात आपल्याला आर्ट्स, सायन्स, कॉमर्सच्या 11वी 12वीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला सहजगत्या उपलब्ध होतील. इयत्ता 12वी टेक्नॉलॉजीचा पेपर 1st. काही महत्त्वपूर्ण सूचना पहा. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. सुबक आकृत्या काढा. उजव्या बाजूला गुण दिलेले आहेत आणि आवश्यक जास्तीची माहिती गृहीत धरा आणि नमूद करा. प्रश्न पहिला बघा. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अ. काँक्रीटमध्ये वाळू व खडीचे प्रमाण टिंबटिंब असते. 2. सिमेंटचा इनिशियल सेटिंग टाईम टिंबटिंब मिनिटांपेक्षा कमी नसावा. क. साठवण करताना सिमेंटची पोती भिंतीपासून टिंबटिंब दूर ठेवावी. 4. ज्या बीमच्या दोन्ही बाजूला स्लॅब असतो त्याला टिंबटिंब बीम म्हणतात. M10 ग्रेड कॉन्क्रीट प्रमाण टिंबटिंब असते. जोड्या जुळवा. बघा, या ठिकाणी गट अ आणि गट ब दिलेला आहे. त्यांच्या अचूक जोड्या जुळवायच्या आहेत आणि 5 गुण मिळवायचे आहेत. क. खालील वाक्य चूक की बरोबर ते सांगा 5 गुणांसाठी. 1. स्टील कॅप होल्डिंग मजबूत व टिकाऊ असतात. 2. उत्तम प्रकारे भाजलेल्या विटांचे तुकडे कोर्स ॲग्रिगेट म्हणून वापरतात. 3. ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटचा फायनल सेटिंग टाईम 30 मिनिटे असतो. 4. ISCV 4.76 मिलीमीटर चाळणीमधून मटेरियल चाळल्यास वर राहणाऱ्या मटेरियलला कोर्स ॲग्रिगेट म्हणतात. आणि ई. काँक्रीटची दाब सहन करण्याची ताकद लिटरमध्ये मोजतात. या पद्धतीने आपल्याला चुकीबरोबर या प्रश्नांची उत्तरं कम्प्लीट करायची आहेत. त्यानंतर ड भाग बघा. एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. अ. बल्किंग ऑफ सँड म्हणजे काय. ब. फॉर्मवर्कची व्याख्या लिहा. क. स्लॅम्प कोणाची उंची किती असते. ड. अभिसाधन म्हणजे काय. ई. 8 मिमी व्यासाच्या स्टील बारचे प्रति मीटर वजन किती असते. या पद्धतीने आपल्याला 5 प्रश्नांची उत्तरं कम्प्लीट करून 5 गुण मिळवायचे. त्यानंतर प्रश्न दुसरा बघा. खालील प्रश्न सोडवा कोणतेही 4. 12 गुणांचा हा प्रश्न आहे. 3 गुणांसाठी 1 प्रश्न आहे. बघा, काँक्रीटचे उपयोग लिहा. ब. मापाप्रमाणे खडीचे वर्गीकरण स्पष्ट करा. क. पाणी सिमेंट गुणोत्तरावर टीप लिहा. ड. काँक्रीटमध्ये त्वरक केव्हा व कशासाठी वापरतात ते स्पष्ट करा. ई. रेडीमिक्स काँक्रीटवर टीप लिहा. फ. काँक्रीटच्या अभिसाधनाच्या पद्धती स्पष्ट करा. यापैकी कोणतेही 4 प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तररित्या लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तिसरा. 12 गुणांसाठी हाही प्रश्न आणि 4 प्रश्नांची उत्तरं आपल्याला यातली लिहायची आहेत. ए. ओ. रिइन्फोर्समेंटची बारची फील टेस्ट लिहा. ब. मंदक या ॲडमिक्सरची माहिती लिहा. क. काँक्रीटच्या कार्यसुलिप्तेवर परिणाम करणारे घटक लिहा. ड. स्कॅफोल्डिंगचे उद्देश लिहा.
आणि ई वन वे स्लॅब व टू वे स्लॅब म्हणजे काय ते लिहा. फ आय एस 456/2000 काँक्रीटच्या विविध ग्रेड्स स्पष्ट करा. अशा पद्धतीने या चारही प्रश्नांची उत्तरं आपण लिहायचे आणि 12 गुण मिळवायचे. पुढचा प्रश्न बघा, पाचवा. कोणतेही 3 प्रश्न सोडवा. ओ 12 गुणांचा आहे हा प्रश्न. 4 गुणांसाठी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. ताज्या काँक्रीटचे गुणधर्म लिहा. ब नॉमिनल मिक्स काँक्रीट व डिझाईन मिक्स काँक्रीट यातील फरक स्पष्ट करा. क RCC कॉलम व फुटिंगचा उभा छेद दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या. ड डफ अब्राहिम यांची पाणी सिमेंट गुणोत्तर विषयक नियम स्पष्ट करा. ई सिंगल स्कॅफोल्डिंगची सुबक आकृती काढून नावे द्या. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे सोडवा. 12 गुणांसाठी हाही प्रश्न, 4 गुणांसाठी 1 मार्क प्रश्न. ओ हलक्या वजनाच्या काँक्रीटवर सविस्तर टिप लिहा. ब काँक्रीट भरताना घ्यावयाच्या दक्षता लिहा. क रिइन्फोर्समेंट बार कापण्यासाठी व वाकवण्यासाठी लागणारी हत्यारे आकृतीसह स्पष्ट करा. ड सिम्पली सपोर्टेड बीमची सुबक आकृती काढून नावे द्या. ई मेटल कपलिंगची फायदे लिहा. त्यानंतर प्रश्न 6, कोणतेही 2 प्रश्न सोडवा. 12 गुणांसाठी अ RCC बीम व स्लॅबसाठी फॉर्मवर्कची रचना दर्शविणारी सुबक आकृती काढून नावे द्या. ब काँक्रीटमधील दोष स्पष्ट करा. क चांगल्या प्रतीच्या फॉर्मवर्कचे वैशिष्ट्य लिहा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा टेक्नॉलॉजीचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. 80 गुणांचा. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.